नमस्कार. आज आपण बनवतोय अगदी छोटासा केक, म्हणजेच 1/2 किलोचा केक. पण माहिती मात्र खूप सारी मिळणार आहे, कारण की आजच्या छोटासा केक मी कितीला देते, किती लेअर पाडते, आणि नाव जर मोठं असेल तर या छोट्याशा केकवर कशा पद्धतीने टाकायचं, अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून शिकायला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि या छोट्याशा केकसाठी मी 100 ग्रॅम प्रेमिक्स वापरलेला आहे, आणि हा केक बेस बनवून घेतला आहे, तो थंड करून घेतला आहे आणि लगेच आयसिंग करून घेतलेला आहे, कारण की केकची ऑर्डर लगेच आलेली आहे. 1 तासामध्ये हा केक मला द्यायचा आहे, त्यासाठी मी अगदी झटपट हा थंड करून घेतला आहे फ्रीजमध्ये आणि लगेच आयसिंग करायला घेतला आहे. 2च लेअर पाडायचे आहेत, कारण की केक अगदी छोटासा आहे आणि याच्या 3 लेअर पाडता येत नाहीत, म्हणून आपण 2च लेअर पाडतो आहे. आणि त्यानंतर नेहमीप्रमाणेच आपण आयसिंग करतो तशाच पद्धतीने करायची आहे. सुरुवातीला लेअर, नंतर शुगर सिरप, त्यानंतर व्हिपिंग क्रीम, त्यानंतर क्रश आणि नंतर टुटी फ्रुटी असे आपण आयसिंग करत असतो, आणि ह्या केकचीसुद्धा तशीच केलेली आहे. अगदी फ्रेश आणि घरगुती हा बनवलेला केक मी 180 रुपयाला विकते. बेकरीमध्ये तुम्ही पाहता की 200 रुपयाला हा 1/2 किलोचा केक विकला जातो, आणि मटेरियलसुद्धा अगदी साधं असतं तरीसुद्धा लोक घेतात, का तर डेकोरेशन वगैरे जरा छान असतं म्हणून. पण काही हरकत नाही, आपला घरगुती असल्यामुळे मी 20 रुपये कमी घेते. आणि तुमच्या एरियामध्ये काय रेट आहेत ते मला नक्की सांगा. केक आपला क्रमकोट करून ठेवला, त्यानंतर व्हाईट कंपाऊंड चॉकलेट आहे ते सुद्धा मी किसून ठेवलं होतं. त्यानंतर केकची फायनलायझिंग करायची आहे अशा पद्धतीने. हे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट आपल्याला डेकोरेशनसाठी वापरायचं आहे. त्यानंतर परत ते किसल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवले, आणि इथे आपण परत क्रमकोट केलेला केक फायनलायझिंगसाठी घेतलेला आहे. फायनलायझिंग केलेली आहे, त्यानंतर हे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट अशा पद्धतीने साईडला आपल्याला डेकोरेटसाठी लावायचं आहे. खूप छान दिसतं हे चॉकलेट अशा पद्धतीने लावल्यानंतर. आणि वरती आता साधी सिंपल जरी डिझाईन केली तरी खूप छान दिसते. इथे मी मोदकाचं माझ्याकडे नोजल आहे, त्याने अशा पद्धतीने छोटी छोटी मोदकाची डिझाईन मी काढून घेते. त्यानंतर त्याच्यावरती छोटे छोटे शुगर बॉल टाकायचे आहेत, नंतर टॅग आणि नंतर नाव टाकायचं आहे. इथे नाव टाकण्यासाठी खूप अडचण झाली, कारण की केक अगदी छोटासा आहे आणि आतमध्ये जागा अगदी थोडी आहे, मग नाव कसं टाकणार. त्यासाठी मी फॉन्डनचा वापर केला. कधीही मी जर केक छोटा असेल आणि नाव जर मोठं असेल तर चॉकलेटनी जर काढलं तर अगदी केक भरून जातो, त्यामुळे केकची डिझाईन चांगली दिसत नाही. तर अशा छोट्याशा केकवर मी फॉन्डनचा वापर करते. छोटंसं फॉन्डंट घेते आणि त्यानंतर इडेबल जो पेन असतो त्या पेननी त्या फॉन्डंटवरती जे आपल्याला नाव टाकायचं आहे ते नाव टाकून घेते, जेणेकरून नावसुद्धा अगदी स्पष्ट दिसेल आणि सुंदर दिसेल आणि अगदी कमी जागेमध्ये आपल्याला हे नाव टाकता येईल. म्हणून मी अशा पद्धतीने हे फॉन्डंटवर नाव टाकत असते. खूप छान दिसतं, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि हा एडेबल पेन आहे, म्हणजेच हा केकवर नाव टाकण्यासाठी स्पेशल असतो, केक शॉपमध्ये मिळतो. नाव खूप मोठं आहे, आपल्याला प्रियंका टीचर नाव टाकायचं आहे, त्यामुळे फॉन्डंट थोडासा कमी पडला, तरी मी पोटाच्या साहाय्याने थोडासा रुंदवला आणि त्यानंतर नाव ॲडजस्ट केलं आणि शेवटी हे नाव बसले. आता मी हे नाव ह्या केकवरती ठेवते. तुम्ही पाहू शकता ह्या छोट्याशा केकवर त्यापेक्षासुद्धा छोटं नाव खूप छान दिसते. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन केक्स तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.